सगळ्या जाती धर्मातल्या लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. लेकर यांना समाजात तोडून नाही चालत, जाती तोडून नाही चालत. म्हणून नुसत्या मराठ्यांच्या मुलींसाठी आम्ही मोफत शिक्षण नाही करायला लावलं सरकारला. मराठे जरी लढले असले तरी सगळ्या जाती धर्मातल्या मुलींना न्याय मिळावा ही भावना ठेवलेली. आम्ही जातीवादी नाही आहेत. तुमचे जे कोण म्हणत आहे त्याने जरा आसपास थोडं मागं वळून बघा, जातीवादी कोण आहेत, किंवा स्वतःला विचारून बघा एकदा जातीवादी कोण आहेत. पण पाटील, एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणतायत की विरोधक त्या बैठकीला आले नाही, त्याच्यामुळे विरोधक मराठा आरक्षण विरोधी आहे. मात्र त्याच बैठकीमध्ये सत्ताधारी लोकांनी सगळ्या सोयऱ्याच्या आरक्षणाला विरोध केलाय. हे बघा, मी परवाही सांगितलं, काल पण सांगितलं, त्याच्या अगोदरही सांगितलं, विरोधकांनी जायलाच पाहिजे होतं. जनतेला न्याय मिळावा या भूमिका त्यांची असलीच पाहिजे, पण ते नाही गेले. म्हणून तुम्ही आम्हाला त्यांचं कारण सांगणार का? आता सत्ता तुमच्या हातात नाही आलेत, नाही आली. तुमची इच्छाशक्ती आहे ना, राजकीय इच्छाशक्ती आहे, चला द्या. काय गरज आहे त्यांच्या मागामागं पळायची? कशामुळं पळत आहे? उलट तुम्हाला सांगायला होईल की विरोधक आला नाही तरी आम्ही सरकारे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित केला, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी दिली, तीनही गॅजेट घेतले, केसेस सुद्धा मागे घेतल्यात, प्रमाणपत्र देण्याचं काम सुरू आहे, व्हॅलिडिटी सुद्धा तातडीनं आम्ही आज सरकारनं आदेश काढलेत की तातडीनं द्यायला सुरुवात करा. हे सांगायला पाहिजे. त्यांचं कारण सांगून तुम्हाला द्यायचं नाही का आम्हाला? मग असं म्हणणं आहे का तुमचं? ते नाही आले म्हणून आमचा घात करणार का? आमच्या पोरांचे बळी घेणार का? तुम्हाला थोडी पण लाज नाही वाटत का? सरकार म्हणून थोडी तरी लाज वाटत नाही का की लेकरांचे बळी चालले? माय मावल्या रस्त्यावरती येतात, लाखात येत, त्यांची तरी जाणीव ठेवा. सरकार येत ना तुम्ही, तुम्हाला तेवढी तरी लाज वाटली पाहिजे की आपल्या राज्यातल्या माता मावल्या बारीक बारीक लेकर वयोवृद्ध माणसं रस्त्यावरती लाखांच्या संख्येने आहेत. आपण सरकार आहेत, इतकं अपमान त्या जनतेचा करू नये. आपण लाखानं जमलेल्या इतका त्रास त्या जनतेला आपण देऊ नये. शेवटी आपण सरकार आहेत. काही नाराजी असेल, काही मतभेद असतील, काही वैचारिक मतभेद असतील, काही राजकीय सामाजिक असतील, परंतु जनतेकडं आपण सरकार आहेत. जनतेकडं सगळी सारखे म्हणून बघणं हे सरकारचं काम नाही का? का रोष अंगावर घ्यायला लागले नाराजीचा मराठ्यांचा? परवडणार नाही आहे सरकारला. मी जाहीर सांगतो, सरकारला मराठ्यांचा रोष परवडणारा नाही. मराठे एक एक दिवस सगळे मराठे कामं सोडून द्यायला लागले आणि स्वतःच्या लेकरासाठी रस्त्यावरती यायला लागले. सरकारला एवढं तरी कळालं पाहिजे की किती मोठी खदखद आहे. ही खदखद आपले पक्ष तर संपील पण सगळ्या उमेदवारसुद्धा संपवून टाकेल. हे सरकारच्या का लक्षात येत? मी आणखीनच सावध करतोय सरकारला, तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही. तुम्ही आम्हाला त्याच्यात ढकलू नका. तुमच्या आयुष्यातला पश्चाताप तुमच्यावर येईल अशी वेळ तुम्ही आणू नका. मी सावध करतोय तुम्हाला, तुमच्यावर टीका नाही करत, तुम्हाला सावध करतोय बार बार की आम्हाला त्याच्यात नाही यायचं. आमचं आम्हाला हक्काचं द्या. ना विलाजानं जर ढकललं तर तुमचे असतील स्वप्न, आपण आणून निवडून आपण याला फोडू त्याला फोडू, 100% 288 पाडणार. पाटील, या ठिकाणी विरोधकांना फायदा होतोय तरी सुद्धा ते मीटिंगला जात नाहीत किंवा समाजाच्या बाजूनं बोलताना दिसत नाहीत असंही सरकारला वाटताना पाहायला मिळतंय. मग कशी भूमिका आहे तुमची? हे बोलत नाही सरकार, तरी कोणतं बोलत? सरकारला तर बसले ते तर विरोधीच आहेत. यांना तर सत्तेवर मराठ्यांनीच बसवलंय. आता हे मराठ्यांच्या आमदाराच्या मतावरच आमदार झालेत दुसरे सुद्धा. त्यांना काय आभाळातून मतदान नाही आणलं? आता झाले जेवढे झालेत ना आता जे आमदार, यांनाही मराठ्याच्याच आमदारांनी मतदान केलंय. मराठ्याच्या आमदारांनी ज्याला ज्याला मतदान केलं त्या आमदाराचं जेव आमदार झालाय त्याचं लक्ष असणार आहे, आणि लक्ष नसलं तर त्या आमदाराला पुढं उभं राहायचंय किंवा त्याच्या जीवाच्याला उभं राहायचंय. निवडून दिलंय आमच्याच आमदारानं, बाकीच्या सगळ्या काय 15-16 काय आलेत मला माहीत नाही, त्यांना मतदान दिलंय. मग आमच्यावर अन्याय करायसाठी नाही दिलं? आमच्यावर अन्याय झाला की मतदान करणाऱ्याचा विषय संपला, आमदाराचा द्या. पाटील, आता सरकारची समिती हैदराबादला जाते, मात्र नियम असा आहे की 17 सप्टेंबरला संपूर्ण जे हैदराबाद संस्थान आहे ते भारतात विलीन झालं, महाराष्ट्रात विलीन झालं. एक नियम असा असतो की जे संस्थानामध्ये ज्या नागरिकाला सुविधा असतात किंवा जी मुभा असती ती त्याच वेळेस त्या राज्यात जात असताना मिळत असती. मात्र आत्ताशी कुठेतरी हे जाते आता तुम्हाला वाटत नाही का? 47 वर्षात कुठं सरकारनं या मराठा आरक्षणाविषयी म्हणजे दुर्लक्ष केलं किंवा त्या संस्थानामध्ये मराठा समाजाला कास्तकरी म्हणून नंबर 1 ओबीसी मधून आरक्षण होतं? नाही, तुम्ही म्हणता हे सत्य आहे, परंतु काय असतं त्यावेळेची परिस्थिती बघून समाज निर्णय घेत असतो. समाज म्हणतोय मी तुम्हाला, सरकार नाही. सरकारला तर समाज संपवायचाच असतो, पंचायत असतो. माझे मराठी भोळे,
इमानदार आहेत, त्यांना वाटलं विनाट सहभागी व्हायचं अखंड महाराष्ट्र. चला रे, आपलं राज्य बनत आहे, आनंदाची गोष्ट आहे. देतील विना अट आले, मग सरकारचं काम होतं. जसं बाकीच्यांना जशाल तसं आरक्षण लागू गेलं बाकीच्यांचं, तसं मराठ्यांचंही लागू करायला पाहिजे होतं, पण त्यांनी केलं नाही. नागपूर करार मात्र त्यांनी करून घेतला, पण मराठवाड्यानं करार करून नाही घेतला, विश्वास समोरच्यावर ठेवला. आम्हाला जर त्यावेळेच्या आमच्या मराठा बांधवाला माहीत असतं पुढं चालून हे विश्वासघातकी होणार आहे, तर मराठ्यांनी त्याच वेळेस लावून धरला असतं. आमचं आहे ते जशाला जसं द्या, कारण शेवटी पूर्वी जे महाराष्ट्रात विलीन झाले मराठी मराठवाडा, त्यांचा काय दोष नाही, त्यांना माहीतच नव्हतं ना हे घातकी निघतील म्हणून, विश्वासघातकी निघतील म्हणून. त्यांनी विश्वास ठेवला, विश्वासघात करणाऱ्यांनी करायला नको होता. पण आता ते मागचा विषय जाऊ द्या, पण आता तरी सरकारनं शहाणं व्हावं, आमचा हक्काचं आरक्षण ते द्यावं. भ्रमात मात्र राहू नये की आम्ही अमुक जुळीला, तमुक जुळीला, तमुक निवडून आणला, अमुक करून दाखविलं, छात्या बडू नका. मराठे तरी 288 पाडीत असतील, तरी पण मराठी पाडीत असते, हे मी प्रामाणिकपणानं सांगतो. विरोधक नाही आला म्हणून ते रडत बसून तुम्ही जर आमचं वाटोळा करणार असला, आम्ही तुमची गय करणार नाही. प्रकाश आंबेडकर यांनी सगळ्या स्वराज्याच्या कायद्याला ठामपणे विरोध केला, त्यांचा अधिकार आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. काय म्हणावं, द्या म्हणावं, नाही म्हणावं, प्रत्येकाला अधिकार आहे. आम्हाला अधिकारी द्या म्हणण्याचा, ते संविधानानं दिलेला अधिकार आहे, जो तो करू शकतो. त्यांना वाटलं असं नाही द्यावं म्हणून ते म्हणले. आम्हाला वाटतंय आम्हाला ओबीसीतून पाहिजे, आणि आम्ही ती घेणार आहे, 100% घेणार आहे, आणि ओबीसीतूनच घेणार आहे. पाटील, आज अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे, यापुढची तुमची भूमिका काय असतो? बघूया आजचा दिवस आता काय असतो. मी कधीच गडबड करत नाही हे माझ्या समाजाला कळायला, मी धावपळ नाही करत, आमके आमक्याची इच्छा आहे म्हणून मी बोलत नाही मी, कारण समाजाचं नशीब घडणार आहे. माझ्या घरी गडबडीमुळं माझा समाज फसता कामा नाही, संपता सुद्धा कामा नाही. माझ्या मराठ्यांची राज्यात पावर मराठ्यांच्याच हातात राहिली पाहिजे, ही सुद्धा जबाबदारी माझ्या. त्याच्यामुळं मी खूप धीरानं घेतो, खूप संयमानं घेतो, शांततेने घेतो, आणि असा कार्यक्रम लावतो की आज मराठ्यांना वाटतंय पाटलांनी घ्यायला पाहिजे निर्णय, घ्यायला पाहिजे निर्णय. पण ज्यावेळेस मी थांबतो त्यावेळेस त्याच्या पाठीमागं काहीतरी असतं, त्याच्या पाठीमागं भयंकर वादळ असतं, प्रचंड मोठा उठाव असतो. समाजाला वाटतं नाही नाही लगेच घ्या निर्णय, मी नाही घ्या, मी पूर्ण त्याच्यात बारकाईनं घुसतो, अभ्यास करतो, विचार करतो, आणि मग निर्णय घेतो. आणि ज्यावेळेस मी थांबलेला असतो त्यावेळेस समाजाला वाटतं निर्णय घ्यावा, पण ज्यावेळेस जितका काळ मी थांबलोय तितका काळ समाज म्हणतो निर्णय घ्यावा, आणि काहींना पटत बी नाही अगोदर कमवून घ्यायनात म्हणून, पण ज्यावेळेस मी दम खाऊन घेतो त्यावेळेस समाजाला वाटतं राईट निर्णय घेतला, यासाठी थांबले होते काही की. त्यामुळं मी थांबतो का हे बी समाजाला आता माहीत झालेलं आहे, म्हणून माझं थांबणं सुद्धा योग्य असतं, ते समाजाच्या ते हिताचं असतं. मी जेवढा दिवस थांबल तेवढ्या रूपानं प्रचंड तक्त्यानं आम्ही कामाला लागलेला असतो, त्याचा अर्थ असा असतो, हे माझ्या मराठ्याला माहीत झालं. आजच निर्णय घ्यावा, आता मराठा असा हट्ट धरत नाही, कारण त्यांना माहिती आहे जो निर्णय इतका प्रॉपर घेणार की कार्यक्रमच वाजणार, म्हणून मी धीर धरीत असतो. आहे त्यांच्याकडे आजचा वेळ, दम धरूयात, मराठा दमदार आहे, पण एकदा निर्णय घेतला की सुपडा साफ. चलो, धन्यवाद. मराठा आरक्षण अभ्यासक आहेत, ते म्हणताय की हे जे सगळे स्वराज्य कायदा आहेत हा घटना बाह्य, आणि एकीकडे तुम्ही मात्र ह्याच भूमिकेवर ठाम आहेत की सगळे स्वराज्य कायदा तुम्ही घेणार होते. दोन आहेत ना विषय, सगळे स्वराज्य अंमलबजावणी देणे, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारवर त्याच्या सगळ्या स्वराला देईन, आणि दुसरा परत शब्द आहे की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागेल त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे. जेव म्हणतोय त्याला म्हणू द्या, आज जर उडणार आहे तर मग छगन भुजबळ झोपा नका, उडणार आहे ना ते 7 रुपया धडा टाका खाली बिन वर बिन खुशाल झोपा, रद्द करा म्हणतेत का, उडणार आहे ना मग रद्द काल करतो, पण ना गपचीत 4-2 गोधाडे कन पडे तर मराठी आणून टाकी दे ये पांघरून पड. काय बघ, 40 वर्ष दाखा फटका झालाय, मी आता 10 महिन्यात लढायला लागलो, काही ना काही ना फुलना फुलाची पाकळी मी समाजाला देऊ शकलोय का? आज 57 लाख नोंदी दिल्यात, म्हणजे 1.5 कोटी मराठ्याला आरक्षण दिले,
10% सुद्धा आरक्षण दिले ते आम्हाला मान्य नाही, टिकणार नाही म्हणून. त्यांनी जर ते 27% आत घेतलं असतं तर मान्य होतं. 100% मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालं, 100% आरक्षण मराठ्यांना मिळालं, पण ते टिकणार नाही म्हणून पुढची लढाई चालू आहे. मराठा एक केलाय, मुलींना मोफत शिक्षण दिलंय, ही आनंद आहे. कुणबी प्रमाणपत्र निघायला लागलेत राज्यभरात. मी काही ना काहीतरी समाजाला दिलंय, देऊ लागलोय ना. 10 महिन्यात लढतोय, 40 वर्षात बोलते त्यांनी काहीच नाही दिलं. मग जे बोलत आहेत ना आज, चुका काढतात ना माझ्या, फक्त चूक बघत येत. मी 10 महिने ते आणखीन 2-3 महिने वाढलं ते पुन्हा लढण. आणखीन काय समाजासाठी मी माझं बलिदान द्यायला तयार आहे ना. तुमच्यासारखं अर्ध्यात सोडायला तयार नाही ना आंदोलन, अर्ध्यात सोडत नाही. काही ना काहीतरी 10 महिने झालं लढतोय. हे 40 वर्ष लढतोय. आज काय काहीतरी समाजाच्या हातात आलंय ना. फक्त समाज आणि मी, आमचं लेकरा, माझ्या लेकराचं नातं झालंय, हेच बऱ्याच जणाला खपा पचनीच पडा नाही त्यांच्या दुकानं बंद पाडल्यामुळे. आणि आम्ही एकमेकाला, एकमेकाचे लेकरं मोठे करायला निघालो. गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आम्ही मोठे करतोय, गोरगरिबांची लढाई लढतोय. गोरगरीब मराठा मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माईबापांना वाटतंय आपल्या लेकरासाठी येऊ लढतोय. मग झाली समजा एखाद चूक, तीच धरायची का तुला मग? आणि 40 वर्षे तुम्ही काय केलं मग? मी पुन्हा लढत ओबीसीतून आरक्षण देईल ना. 40 वर्ष समाजावर अन्याय झाला, आणखीन एखादा 1-2 महिने 2-4 महिने होईल. याच्या पलीकडे काय होईल? विधानसभेला सगळे पाडून टाकू. मराठ्याचं सरकार येईल, दलित बांधवांचं येईल, मुस्लिम बांधवांचं येईल, लिंगायत बांधवांचं येईल. आता काय कडे बांधव जुळला आहे आम्हाला? आता रजपूत बांधव आहे, लिंगायत बांधव आहे, पाहून द्या फाईट. त्याला काय आता खेटायचं म्हणल्यावर? एसटीतून मागणी आता धनगर बांधवांची आहे. लातूरचा बांधव बसलाय, आपले बीडचा एक बांधव धनगर बांधव बसलाय. त्यांच्या मागणीला मराठ्यांचा पाठिंबा आहे, एसटीतून आरक्षण द्या म्हणून. होईल, काहीतरी होईलच ना. मी जे काय करल माझ्या समाजाच्या हिताचं करत, माझ्या हिताचं करणार नाही. कोणाला चांगलं वाटावं म्हणून करणार नाही. कोण अभ्यासक आहे त्याच्या हिताचं मी करणार. मी करणार माझ्या समाजाच्या हिताचं. तुझ्या हिताचं करायला मी काय ठेका घेतलेला नाही. माझ्या समाज हिताचं करत, समाजाकडून मी चूक होत असते, माझ्याकडून होती, तुमच्याही सगळ्याकडून होती. झालीच एखादी पुन्हा लढल ना. मी काय कच खाल्ली का लढायला? पुन्हा माझ्या अंगातलं रक्त मी जाळायला तयार आहे. माझा जीव जाळायला समाजासाठी तयार आहे, मरायला सुद्धा समाजासाठी तयार आहे. पण माझ्या मराठ्यांना, गोरगरिबाला मी आरक्षण देणार. यांनी किती गैरसमज पसरायचा प्रयत्न केला, सरकारने बीन, आमच्या बी काही नाही. तरी समाज, गोरगरिबांची लढाई मी लढणार आहे. समाज आम्ही सोबत आहे आणि न्याय देणार आहे 100%. सगळे सोयरे माझ्या मतानं उडत नाही, उडणार असतील तर महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले म्हणून तुम्ही, तुम्हाला ओबीसीचे नेते एकत्र आले नसते, कधीच आले नसते. उचल घरी झोपले असते ते उडणार म्हणलं, ते 100% टिकणार आहे. कारण मराठ्यांसह इतर समाजाचे सुद्धा सगळे स्वैरे त्याच्यात येणार आहे म्हणून ते उडत नाही. आणि 2012 2001 कायदा हे सांगतोय की मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी तो कायदा आहे. आणि त्या सगळ्या घटकांचे सगळे स्वैरे त्याच्यात घेतले, त्यामुळे ते कोणत्याच पक्षाला उडत नाही. किती का बी उडे हनुमाना, किती का आपट. मंजित पाटील, तुमचे बोलण्यावर असं असा रूप येतोय का की जे मंडळ आयोग स्थापन झालं ते चुकीच्या पद्धतीने स्थापन झालं? त्याने तर सगळं चुकीचंच केलं. त्याचं एकच उदाहरण देतो मी, मला माहीत झालंय म्हणून. गायकडे बांधवचे 3 जाती आहेत एखाद्या राज्यात, आणि त्यांची जात पुरी एक. असं होत नाही बाबा, आमच्यात आहेत समजा 15-20 अमुक दे, त्यांच्यात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आमची एकच जात आहे, तर काय काय दुसरी जातच नाही. तरी महाराष्ट्रात 3 जागेवर आहे, म्हणजे असं कुठं असतं का? असं कुठं असतं का? विदर्भात एसटीमध्ये, एसटीमध्ये, खान्देशात एसटीत,